आता त्या दोन राज्यांना स्वतंत्र मत आहे, स्वतंत्र विचार आहेत, त्यांची स्वतंत्र ताकद राजकीय आहे, त्या संदर्भात मी काही खूप बोलावं अशातला विषय नाही. आणि एक राज्याचं घराणं असं नाही, असे अनेक घराणं आमच्या घरापासून असे अनेक घराणं आहेत की त्या घरात तेल ओतून आग लावायचं आणि शेकत बसायचं काम या माणसाने केलेलं आहे. ह्या जिल्हा आज अशांत आहे, हा जिल्हा आज अशांत आहे गेल्या 2-3-4 वर्षापासून. याला कारण फक्त हाच हिस्सा आहे. बिलकुल बिलकुल राजकारणाची पातळी घसरते. जर या पद्धतीचं एवढ्या खालच्या पद्धतीचं राजकारणात जाऊन एखाद्याला अडवायला असा राजकीय लोकांना अडवू शकत नाही जर आपण पोलीस यंत्रणेचा किंवा अन्य ताकदीचा वापर करून आपण त्या माणसाला राजकारणातून संपवू थांबवू अशा पद्धतीची भूमिका घेणारी जर माणसं वाढीला लागली किंवा त्यांना बळ मिळालं तर अशा पद्धतीची राजकारणाची पातळी संपून जाणार आहे, घसरत जाणार. यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं. ते राजकारण अलीकडच्या या 15-20 वर्षाच्या कालखंडामध्ये होते आणि ते सगळं पाप जे आहे ते फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकरांच्या रूपानं होते. दुर्दैव आहे आणि त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला कोण तयार नाही, हा सगळ्यात मोठा विषय आहे.